हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता, तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र TET परीक्षा 2024 एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण टॉपिक जो डिस्कस करणार आहोत तो सरासरी. हा पार्ट 3 आहे. याच्या आधी मी पार्ट 1 अँड 2 ऑलरेडी अपलोड केलेला आहे. यामध्ये तुम्हाला मी इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करता येईल. यासोबतच तुम्हाला जर आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा. यामध्ये फॉलोइंग फीचर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू: फुल सिलेबसचे लेक्चर्स, फुल सिलेबसचे नोट्स. यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट्स आणि डाऊट्स क्लिअर करू शकता. यासोबतच 50+ मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील. हे तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करता येईल तुम्हाला आणि अनालाइज करता येईल. यासोबतच फुल सिलेबसचे MCQs पण तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. या MCQsच्या माध्यमातून तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहेत असेच एक्झाममध्ये दिसतील, ठीक आहे. सो दीज आर गोइंग टू गिव्ह यू अ आयडिया की कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत येणार आहेत. कोर्स फीस असेल 3,000 रुपये. दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला एनरोल करा. ऑलरेडी आपण ह्या पद्धतीचा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे, स्टील आपण आज पाहूयात. ॲव्हरेज ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज 15. तुम्हाला सलग 5 संख्यांची सरासरी दिलेली आहे 15. यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे सांगायचं आहे. आता मला यामध्ये कोणत्या 5 संख्या आहेत ह्या माहिती नाहीत. माझ्याकडे टोटल 5 संख्या आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. पण कोणत्या आहेत त्या हे माहिती नाहीत. फक्त एवढं आयडिया आहे की एकानंतर एक येणारी संख्या आहेत. समजा जर पहिली संख्या 6 असेल तर दुसरी 7, 8, 9, 10 असेल. समजा पहिली संख्या 17 असेल, दुसरी 18, 19, 20 आणि 21 असेल, अशा पद्धतीने, ठीक आहे. सो कोणत्या त्या संख्या आहेत ह्या माहिती नाहीत, पण सध्याला एवढंच माहिती की त्यांचा तुम्हाला ॲव्हरेज दिलेला आहे 15. एकानंतर एक येणाऱ्या संख्यांनाच आपण कॉन्सिक्युटिव्ह बोलतो, ठीक आहे. सो आता पहा, यामध्ये मी काय कन्सिडर करते. लेट जो तुमचा पहिला नंबर आहे, असं कन्सिडर करा की पहिला नंबर तुमचा आहे X, ठीक आहे. या 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सपैकी पहिला समजा X असेल तर दुसरा काय असेल, ऑब्व्हियसली X+1. तिसरा काय असेल, X+2, ओके. चौथा काय असेल, X+3. आणि पाचवा काय असेल, X+4. या 5 संख्यांची तुम्हाला सरासरी दिलेली आहे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे काय, बेरीज भागिले टोटल संख्या. ॲव्हरेज माझ्याकडे आहे दिलेली 15. ॲव्हरेज दिलेली आहे 15. या सगळ्यांची बेरीज घ्या. आता X+X+1 +X+2 +X+3 +X+4 भागिले किती संख्या आहेत, 5 संख्या आहेत, बरोबर. सो यावरनं मला काय भेटेल, 15 × 5 इज इक्वल टू किती एक्सेस आहेत, 1, 2, 3, 4, 5. 5X प्लस 3, 3, 6, 6 × 4, 10. सो 5X+10 मला इकडच्या साईडला भेटणार आहे, राईट. सो हे किती भेट, 15×5 = 75 इज इक्वल टू 5X+10. सो 5X ची व्हॅल्यू किती येणार आहे, 75 10 मायनस आउट करा, 5X येईल तुमचं 65. X ची व्हॅल्यू येईल 65/5. 5 × 1 = 5, 5 × 3 = 0. सो इथं तुमचं 13 जे आहे करेक्ट आन्सर येणार आहे, ठीक आहे. सो या ऑप्शनमध्ये काहीतरी इथे प्रिंटिंग मिस्टेक असावी. ऑप्शन नंबर 2 तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे, ठीक आहे. पण ओके नाही, सो तुम्हाला लार्जेस्ट नंबर विचारले, राईट. सो लार्जेस्ट नंबर किती असेल. आता तुम्हाला X ची व्हॅल्यू भेटली, X ची व्हॅल्यू आलेली 13. सो लार्जेस्ट नंबर काय आहे, X+4 दिलेला आहे, बरोबर. सो 13+4 केल्याच्या नंतर तुम्हाला भेटेल इथे 17. सो 17 तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार. प्रिंटिंग मिस्टेक नाही, तुम्हाला लार्जेस्ट विचारलं म्हणून 17 करेक्ट येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आपण अशा टाईपचा ऑलरेडी घेतला आहे, तुम्हाला यायला हवा करायला. सो मेक शुअर करा की हा क्वेश्चन मी सॉल्व करून देण्याआधी तुम्ही स्वतः एकदा सॉल्व करा आणि मग ह्याचं सोल्युशन पहा, ठीक आहे. तर पहा आता याला सॉल्व कसं करायचं. माझ्याकडे 3 नंबर आहेत. कोणते ते 3 नंबर आहेत माहिती नाही, पण त्यातले 2 नंबर मला माहिती झालेत, 55 आणि 38 आहेत. माझ्याकडे 3 नंबर आहेत, 3 नंबरपैकी 2 नंबर मला माहिती झाले, 55 आणि 38. तिसरा नाही माहिती, तर मला हा तिसरा नंबर शोधायची आहे. पण या 3 नंबरची तुम्हाला सरासरी दिलेली 48, बरोबर. तर कसं सॉल्व करणार, आपल्याकडे 2 फॉर्म्युले होते. काय होता पहिला फॉर्म्युला, ॲव्हरेज कशाच्या बरोबर येते, तुमची सरासरी कशाच्या बरोबर येते, जे काही तुमची बेरीज आहे भागिले टोटल जेवढ्या पण संख्या आहेत त्याच्याने आपण त्याला
भागतो, बरोबर. बेरीज म्हणजे काय? तुमचं समेशन, SUMनी रिप्रेझेंट करते मी, आणि टोटल संख्याला मी काय बोलते? एन. हाच फॉर्म्युला तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. पहा, आता माझ्याकडे तीन संख्या आहेत, तीन संख्यांचा ॲव्हरेज तुम्हाला इथे दिलेला आहे 48. संख्या किती आहेत? एन. तीन, तीन संख्या आहेत म्हणून एनची व्हॅल्यू झाली 3. आता मी सम कसं शोधणार? मग पहा, ॲव्हरेज कशाच्या बरोबर आहे? सम भागिले एन. ओके, पण मी काय करेल इथे? सम शोधेल, कारण सम मला शोधायचं आहे पहिलं. ॲव्हरेज माहिती आहे आणि टोटल नंबर ऑफ संख्या पण मला माहिती आहे. ठीक आहे, आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं पहा. माझ्याकडे पहिला नंबर, फर्स्ट नंबर जो आहे तो आहे 55. सेकंड नंबर माझ्याकडे आहे 38. थर्ड नंबर मला शोधायचा आहे. आधी मी सम शोधते, मग थर्ड नंबर शोधायला सोपं जाईल. सम म्हणजे काय? पहिला नंबर 55 प्लस दुसरा नंबर 38 प्लस तीसरा नंबर आपल्याला माहिती नाही, आपण एक्स गृहित धरूयात. एक्स इज इक्वल टू ॲव्हरेज किती आहे? 48 गुणिले किती संख्या आहेत? 3. सो करा सॉल्व, 55 प्लस 38 करा, 5 + 8 = 13, कॅरिड 1, 5 × 1 = 6, आणि हे 3 म्हणजे 9. 93 + x इज इक्वल टू 8 × 1 = 16, 8 × 3 = 24, बरोबर, कॅरिड 2, 4 × 3 = 12, आणि हे 14. मग एक्सची व्हॅल्यू किती येईल तुमची? 144 - 93. सो एक्स विल बी इक्वल 51, बरोबर. एक्सची व्हॅल्यू माझ्याकडे आली 51. तिसरा नंबर किती असणार आहे? मग इथे 51 असणार आहे. ऑप्शन नंबर सी तुमचा करेक्ट जाईल. अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही एक्झॅममध्ये एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, पहा, आता चार संख्यांची सरासरी तुम्हाला दिलेली आहे 72. त्यापैकी तीन नंबर दिले, चौथा शोधायचा आहे. अगेन सेम कॉन्सेप्ट अप्लाय करा जे प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये केली. सम इज इक्वल टू ॲव्हरेज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ संख्या. माझ्याकडे टोटल संख्या किती आहे? 4. सो एनची व्हॅल्यू झाली 4. ॲव्हरेज किती आहे? 72. हे या फॉर्म्युलामध्ये टाका, सम करा. आता पहिला नंबर माझ्याकडे आहे 68, फर्स्ट नंबर 68, सेकंड नंबर 74, थर्ड नंबर माझ्याकडे आहे 70, फोर्थ मला शोधायचा आहे. चला घ्या सम. सम म्हणजे बेरीज सगळ्यांची या नंबरची. 68 प्लस दुसरा आहे 74, तिसरा नंबर आहे माझ्याकडे 70, चौथा नाही आहे, मी एक्स गृहित धरते. ॲव्हरेजची व्हॅल्यू दिली माझ्याकडे 72 भागिले टोटल नंबर ऑफ संख्या किती आहे? 4. सो 4 ने डिवाईड करा. ठीक आहे, यानंतर मी काय करेल? यानंतरची समेशन घेईल. ओके, 8 × 4 = 12, इथं 0, ठीक आहे, कॅरिड 1. 7 + 7 = 21 प्लस एक्स इज इक्वल टू 18 × 4 = 72, म्हणजे इथं आलं 18, बरोबर ना? 4 × 4 = 8, बरोबर. आता पहा एक्सची व्हॅल्यू मग किती येईल? इथे माझं चुकलं ना, बघा बघा, सॉरी, इथे मी ॲव्हरेज 72 घेतलेली आहे, एनची व्हॅल्यू इकडे जाईल ना समेशनची. बघा ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय येतो? ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो समची व्हॅल्यू काय येईल? ॲव्हरेज गुणिला एन येईल, तर डिवाइड बाय एन केलं मी. ठीक आहे, सो हे चुकलेलं आहे. ठीक आहे, सो ॲव्हरेज माझं 72 आहे, याला 4 मल्टिप्लाय करेल, भागणार नाही, याला 4 मल्टिप्लाय करेल. सो किती येईल? 4 × 2 = 8 = 7 = 28 = 28. सो एक्सची व्हॅल्यू किती येईल? 288 212 वजा करून टाका. एक्सची व्हॅल्यू जी माझ्याकडे येणार आहे ती असेल 76. ऑप्शन नंबर तुमचा डी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ही एक कॅटेगरी आपण प्रॉपरली इथे कवर केली. पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा. ओके, हा एक क्वेश्चन आता इम्पॉर्टंट आहे. ॲव्हरेज वेट ऑफ 8 स्टुडंट्स, 8 विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज वेट दिलेला आहे 60. 8 विद्यार्थी, ॲव्हरेज दिलेला आहे 60. टोटल वेट ऑफ 7 स्टुडंट्स, आता बघा माझ्याकडे सम दिला आहे 7 विद्यार्थ्यांचा 420. माझा प्लीज क्वेश्चन प्लीज अंडरस्टँड करून घ्या. माझ्याकडे टोटल 8 विद्यार्थी आहेत, 8 विद्यार्थ्यांची ॲव्हरेज मला दिलेली आहे, सरासरी दिलेली आहे 60. पण या 7 विद्यार्थ्यांची माझ्याकडे बेरीज पण आहे 420. मला 8व्याची बेरीज काढायची, काढता येईल का? खूप सोपा क्वेश्चन आहे. जो पहिला कॉन्सेप्ट आपण अप्लाय केला होता प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये तोच इथे अप्लाय करायचा आहे. पहा माझ्याकडे टोटल किती विद्यार्थी आहेत? 8. ओके, सो एनची व्हॅल्यू किती झाली? 8.
सरासरी किती दिलेली आहे 60. सो यावरनं मी समची व्हॅल्यू काढू शकते. येस, समची व्हॅल्यू काय, ॲव्हरेज गुणिला एन. ॲव्हरेज आहे 60, टोटल नंबर ऑफ विद्यार्थी किती आहे 8. ओके, 6 8 जार 48 म्हणजे हे झालं 480. माझ्याकडे 8 स्टुडंट्सची बेरीज माझ्याकडे आहे 480. 8 विद्यार्थ्यांची आहे 480. 7 विद्यार्थ्यांची प्रश्नामध्ये दिलेली आहे 420. 8 पैकी 7 420 आहे, तर राहिलेला एक विद्यार्थी किती असेल, 480 मधनं 420 वजा करून टाका म्हणजे इथं भेटलं मला 60. सो 60 किलो हा तुमचा करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला जो कॉन्सेप्ट होता त्याला रिव्हर्स करून पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, चला तर पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन खूप सोपा आहे, पण हा क्वेश्चन आपण आज शिकणार नाही आहोत. यामध्ये मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे, कॉन्सेप्ट समजून घेऊयात. आता कॉन्सेप्ट काय आहे पहा, माझ्याकडे 8 12 15 आणि 9 समजा हे आकडे आहेत. क्वेश्चन विसरून जा. आधी या प्रश्नामध्ये मी ॲव्हरेज शोधेल. ठीक आहे, चला क्वेश्चनच्या अकॉर्डिंग जाऊयात. चला आधी क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, मग एक कॉन्सेप्ट शिकूयात. क्वेश्चनमध्ये तुम्हाला 8 12 15 9 ची ॲव्हरेज काढायला सांगितली. ॲव्हरेजचा मला फॉर्म्युला माहिती झाला, सम भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम घ्या, 8 + 12 + 15 + 9 भागिले टोटल संख्या आहे 4. 8 + 12 = 20, 20 + 30 = 25, सॉरी 35 आणि हे वरचे 9 = 44. सो भागिले 4 केल्याच्यानंतर मला काय भेटली इथे 11 माझी आली ॲव्हरेज. आता पहा आपण काय कॉन्सेप्ट शिकणार आहोत. समजा तुम्हाला क्वेश्चनमध्ये आता असं बोललेलं आहे की माझ्याकडे या संख्या आहेत 8 12, किंवा कुठल्या पण संख्या देऊ शकतात परीक्षेमध्ये. ठीक आहे, असं नाही की हेच. आता कॉन्सेप्ट पहा, समजा माझ्याकडे काही संख्या आहेत, संख्या आहे एक्स, वाय आणि झेड. माझ्याकडे या 3 संख्या आहेत, या 3 संख्यांची मी सरासरी काढली. सरासरी मला भेटलेली आहे, ॲव्हरेज मला भेटलेला आहे समजा पी. ओके, आता मी काय करत आहे, या तिन्ही संख्यांवरती काही चेंजेस करत आहे. पहा, पहिल्या संख्यामध्ये मी 2 जोडले, दुसऱ्या संख्यामध्ये पण मी 2 जोडले, तिसऱ्या संख्यामध्ये पण मी 2 जोडले. ओके, पहिल्या संख्येत 2 जोडल्यानंतर मला काय भेटणार आहे, x + 2. दुसऱ्या संख्येमध्ये मी 2 जोडल्यानंतर मला काय भेटेल, y + 2. आणि तिसऱ्या संख्यामध्ये मी 2 जोडल्याच्यानंतर मला भेटत आहे z + 2. जेव्हा माझ्याकडे या 3 संख्या होत्या x y z, माझी ॲव्हरेज होती पी. मी प्रत्येक संख्येमध्ये 2 2 2 जोडले. ह्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट पहा, कॉमन गोष्ट अशी आहे की या ज्या संख्या आहेत x y z, या तिन्ही संख्येंवरती आपण सेम ऑपरेशन करायला लागलोत, किंवा सेम नंबरची बेरीज करायला लागलोत. इथे पण 2 बेरीज केली, इथे पण 2 बेरीज केली, इथे पण 2 बेरीज केली. असं नाही आहे की इथे 3 केली, इथे 2 केली वगैरे. सगळीकडे कॉमन बेरीज करायला लागलो आपण, सेम नंबरनी बेरीज करायला लागलो. तर कॉन्सेप्ट असा आहे, जेव्हा तुमच्याकडे काही संख्या आहेत त्या संख्यांवरती समजा तुम्ही कॉमन नंबरनी बेरीज करायला लागलात, वजा करायला लागलात, किंवा गुणाकार करायला लागलात, किंवा भागाकार करायला लागलात, कुठला पण मॅथमॅटिकल ऑपरेशन करा, दिलेल्या संख्येंवरती तुम्ही ॲडिशन करा, मल्टिप्लिकेशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, डिव्हिजन करा, काहीही करा, पण जर तुम्ही सेम नंबरनी करायला लागलात तर तुमचा जो नवीन येणारा ॲव्हरेज असणार आहे, किंवा तुमची नवीन येणारी सरासरी आहे, ती पण तशीच येईल. ती पण तशीच येईल म्हणजे काय, इथे सगळीकडे मी 2 2 2 जोडले, मग माझी नवीन सरासरी काय येईल स्टुडंट, जी जुनी सरासरी होती पी, त्यामध्ये पण मी 2 जोडेल. ह्याचा अर्थ असा निघतो पहा. ओके, समजा माझ्याकडे आहे 2 4 6 ह्या 3 संख्या, या 3 संख्यांची सरासरी किती येते, 2 + 4 + 6 / 3 म्हणजे किती आली माझी सरासरी, इथे पहा 6 6. ओके, म्हणजे 12 / 3 = 4 माझी सरासरी आली. आता इथे मी लिहित आहे माझी सरासरी किती आली, ॲव्हरेज 4. समजा यावेळेस मी काय करत आहे, या तिन्ही संख्यांमधून तिन्ही संख्यांना बेसिकली 2 2 मल्टिप्लाय करत आहे. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं, 2 2 जोडलं होतं, त्यावेळेस मी मल्टिप्लाय करते. ओके, सो इथं काय येईल मग, 4 येईल, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8 आणि 6 × 2 = 12. सो
हे सॉल्व्ह करत बसायची गरज नाही आहे. नवीन ॲव्हरेज काय येईल स्टुडंट तुमचा, 4 × 2 करून टाका. का करत आहे तर तुम्ही प्रत्येक संख्येला 2 मल्टिप्लाय केलं आहे, सो तुमच्या ॲव्हरेजला पण तुम्ही 2 मल्टिप्लाय केला तर तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल 8. ह्याला क्रॉस चेक पण करू शकता तुम्ही. पहा 4, 8 आणि 12 सरासरी किती येईल, 4 + 8 + 12 / 3 बरोबर. हे झाले 12 + 12 = 24 / 3 म्हणजे 8 आलं बघा अल्टिमेट आन्सर तुमचं. अशा पद्धतीने ही एक कॉन्सेप्ट होती. या कॉन्सेप्टमध्ये आपण काय शिकलो, समजा तुमच्याकडे काही नंबर आहेत, त्या नंबरवरती तुम्ही सेम नंबरनी ॲडिशन करायला लागलात, ओके, किंवा मल्टिप्लिकेशन करायला लागलात, किंवा सबस्ट्रॅक्शन करायला लागलात, किंवा डिव्हिजन करायला लागलात, तुम्हाला तुमचं उत्तर जे आहे फायनल जे आहे नवीन ॲव्हरेज त्याच पद्धतीने किंवा त्याच ऑपरेशननी भेटणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आजच्या सेशनला मी इथे एंड करत आहे. थोडा छोटा सेशन घेतला आहे मी, बट उद्याच्या सेशनमध्ये आपण ॲव्हरेज पूर्ण हा टॉपिक कवरअप करणार आहोत. सो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा, अँड प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल इफ यू आर न्यू टू इट. वन मोर क्वेश्चन आय वॉन्ट टू गिव टू यू ॲज अ होमवर्क. हे प्लीज क्वेश्चन ट्राय करा. हा एक क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे, टीचर इन्क्लूड अँड टीचर एक्सक्लूड. जो फर्स्ट लेक्चर होता आणि आजचा जो लेक्चर आहे, या दोन्ही सेशनचे मी तुम्हाला जे होमवर्कला दिलेले क्वेश्चन्स होते ते उद्याच्या सेशनमध्ये कवरअप करून घे. ओके, थँक्यू एव्हरी वन.